नमस्कार, मी प्रशांत अनासपुरे. स्पॉटलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. इफ्फी 2017 या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आणि या वर्षीचा हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल नेमका कसा आहे, कुठकुठची ट्रीट दर्दी फिल्म रसिक असतात, सगळे दर्दी चाहते असतात, त्यांना मिळालेली आहे, किंवा जे घर बसल्या तुम्हाला इफ्फीचा अनुभव हा जो काही आहे आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत. सुरुवात करणार आहोत, माझ्यासोबत आहेत की आत्ता उज्ज्वल निरगुडकर आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं झी 24 तासमध्ये. निरगुडकर सरांची ओळख करून द्यायची झाली तर ऑस्कर कमिटीवरती ज्युरी म्हणून त्यांची नुकतीच निवड झालेली आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण भारतासाठी, ही फक्त मराठीसाठीच अभिमानाची गोष्ट नाही आहे तर संपूर्ण भारताच्या सिनेसृष्टीसाठी हा खरंच खूप अभिमानाचा एक क्षण आहे. ते जास्त याविषयी बोलत नाही आहेत, मात्र खूप खूप तुमचं अभिनंदन आमच्या झी मीडियातर्फे. आणि मुळामध्ये की ऑस्करमध्ये हजर असणं अनेकांसाठी खूप सुखकारक असतं. अनेक जण त्याची खूप वाट पाहत असतात. अनेक हॉलिवूड बॉलिवूडचे सेलिब्रिटी तिथे खूप आतुरतेने या सगळ्या सोहळ्याची वाट पाहत असतात. तर आम्हाला ह्या सगळ्या प्रोसेसविषयी ऐकायला आवडेल की तुम्ही ज्युरी म्हणून तिथे जात आहे, तर मुळात तुमच्या कसं बघता या सगळ्याकडे, आणि तुम्हाला तुमची निवड झाली आहे तर ती आमच्यासाठी सगळं आश्चर्यकारक आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, नक्कीच अभिमान वाटतो एक मराठी असण्याचा, आणि ऑस्करपर्यंत ज्युरी म्हणून मला पोहोचायला मिळालं याचा अभिमान वाटतो आहे. ऑस्कर हे सगळ्यांचं एक स्वप्न असतं, म्हणजे संपूर्ण जगातल्या जे काही लोकं काम करत असतात तर ऑस्करचं मेंबर बनणं, म्हणजे ऑस्कर अवॉर्ड देण्यासाठी ज्युरी बनणं, म्हणजे ऑस्कर अवॉर्ड सिलेक्शनची प्रोसेस तुमच्या हातात असते, तर हा सगळ्यात खूप एक अभिमानाचा क्षण आहे. ऑस्करपेक्षा हा मोठा पुरस्कार आहे, कारण ऑस्कर पुरस्कार निवडण्याचं तुम्हाला ह्याच्यातनं मिळतं आहे, आणि हे कायमस्वरूपी आहे, म्हणजे लाईफटाईम आहे. त्यामुळे यंदा जो ऑस्कर पुरस्कार येईल त्याच्यावर मी काम करीनच ज्युरीबरोबर, पण ह्याच्याबरोबर जेवढे अनेक पुरस्कार पुढे पण येत राहतील त्याच्यावर काम करायची संधी मिळेल. आणि ही मला तरी वाटतं की मला एक वेगळी संधी आहे की भारताला ऑस्करपर्यंत कसं प्रोजेक्ट करता येईल ॲज अ देश, कारण मी आता फक्त मराठी किंवा महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत नाही, मी देशाला रिप्रेझेंट करतो आहे ऑस्करमध्ये. मला वाटतं न्यू मेंबरसाठी एक मोठं फंक्शन झालेलं होतं, तर तुम्ही तिथे हजर होतात स्वतः, तर कोणकोण भेटले म्हणण्यापेक्षा तो सगळा अनुभव थोडक्यात थोडासा शेअर करा. 16 सप्टेंबरला लॉस एंजेलिसचं जे मेन ऑफिस आहे बेवरली हिल्सला ऑस्करचं, तिथे न्यू मेंबर रिसेप्शन झालं होतं, आणि तिथे मला सपत्नीक बोलवलं होतं, आणि तो खरंच माझ्यासाठी एक अभिमानाचा क्षण होता की ऑस्करने आपल्याला इन्व्हिटेशन पाठवणं, तिथल्या ऑफिसमध्ये बोलवणं त्यांच्या, आणि तिथे माझी एकतर सगळ्यात पहिली भेट झाली ऑस्करचे जे प्रेसिडेंट जॉन बेली, जे नुकतेच या ऑगस्टमध्ये प्रेसिडेंट झाले, तर त्यांच्याशी भेट झाली. नंतर त्यांच्याबरोबरच आमचं जे मी आता मेंबर सॅट लॉज, म्हणजे टेक्निकल ब्रँचमधनं निवडला गेलो आहे, तर मेंबर सॅट लॉजचे जे मुख्य गव्हर्नर जेफ मिलर, जे वॉल्ट डिस्नेचे पण प्रेसिडेंट आहेत वॉल्ट डिस्ने कंपनीचे, त्यांच्याबरोबर भेट झाली. काय संदेश द्याल, काय मेसेज द्याल की जे फिल्म मेकर्स आहेत, जे डिरेक्टर्स आहेत, जे प्रोड्युसर्स आहेत, की तुम्ही ॲज अ ज्युरी मेंबर्स म्हणण्यापेक्षा तुमच्या पाठीमागे आता एवढा सगळा अनुभव आहे. खूप कमी जणांना आता माहिती आहे की उज्ज्वल निरगुडकर ऑस्कर कमिटीच्या ज्युरी मेंबर्स आहेत, तर तुमच्या नजरेतनं तुम्हाला काय अपेक्षित असतं की हे करावं आहे फिल्म मेकर्स? मला तरी वाटतं की जेव्हा मी एका त्रयस्थ नजरेने या चित्रपटांकडे बघतो, म्हणजे एक इंटरनॅशनल ज्युरी म्हणून जर मी बघत असेल चित्रपटांकडे, भारतीय चित्रपटांकडे, तर एक ऑस्कर ज्युरी म्हणून नक्कीच त्यांना आपल्या मातीत बनलेला सिनेमा नक्कीच आवडेल. म्हणजे जर एखादं गाणं तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये चित्रित केलं आणि ते अमेरिकेला दाखवलं तर त्याच्यात त्यांना काही विशेष वाटणार नाही, पण एखादं कोकणात झालेलं गाणं किंवा केरळमध्ये झालेलं गाणं किंवा असं जर काही आपल्या मातीत बनलेला जर सिनेमा असेल तर त्याचं आकर्षण नक्कीच त्यांना जास्ती वाटेल, कारण ते भारतीय सिनेमा म्हणून आपल्या सिनेमाकडे बघतात, आणि त्याच्यात भारतीयत्व असणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ती कथा भारतीय असली पाहिजे, तिथे तुमचं लोकेशन्स भारतातली असली पाहिजे, आणि त्यातले ॲक्टर्सची बोली भाषा काही जे काय असेल ते भारतीयत्व त्याच्यातनं जाणवलं पाहिजे, कारण प्रत्येक देशाचं एक वेगळं महत्त्व असतं, आणि भारतीय चित्रपटसृष्टी तर इतकी जुनी आहे की त्यांना नक्कीच असे सन्मान मिळू शकतील. अजून एक मला एक छोटंसं गोष्ट जाणवते की आपले जे चित्रपट पर्टिक्युलरली इतर ज्युरींपर्यंत पोहोचतात ते त्या सबटायटलमार्फत,
आणि आपल्या देशातली जी सबटायटल आहे आपल्यावर ब्रिटिशांचा पगडा असल्यामुळे आपण ब्रिटिश इंग्लिशमध्ये त्याचं भाषांतर करत असतो. अमेरिकन इंग्लिश हे थोडंसं वेगळं आहे आणि त्यातसुद्धा अमेरिकन बोलीभाषा ही आणखीन वेगळी आहे. जर आपल्या सबटायटल्सचं रूपांतर आपण अमेरिकन बोलीभाषेत केलं तर ते अमेरिकन ज्युरींपर्यंत पोहोचण्यासाठी ते आणखीन सोपं होईल असं मला वाटतं. तर आपले सगळे जे बघतायत फिल्म मेकर्स ते थोडेसे ही गोष्ट लक्षात घेतील अशी आपण अपेक्षा करूया. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आमच्या प्रेक्षकांना म्हणा किंवा फिल्म मेकर्स जे आपले आहेत त्यांच्यासाठी तुमची ही माहिती खूप उपयुक्त नक्कीच पडेल. आणि पुन्हा एकदा आमच्या झी परिवाराच्या वतीने तुमच्या ही जी काही हॉलिवूड भरारी आहे ऑस्करपर्यंतची जी तुमची भरारी आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप अभिनंदन. थँक्यू.